नमस्कार। आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमध्ये गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं याविषयी माहिती पाहणार आहोत। त्याच्या अगोदर आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघूया। त्यासाठी अगोदर आपल्याला बॅलन्स ऑफ वन कॅल्क्युलेट करावं लागेल। बॅलन्स ऑफ वन काढल्यानंतर त्याचा फॉर्म्युला आपल्याला वन मायनस न्यू पार्टनर शेअर आणि त्यानंतर आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढला। बॅलन्स ऑफ वन मल्टिपल बाय ओल्ड रेशो यानुसार आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट केला। आता हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किंवा सॅक्रिफाईस रेशो कशासाठी करतो आपण की त्या व्यवसायामध्ये होणारा प्रॉफिट किंवा लॉस या आपापसामध्ये वाटून घेण्यासाठी किंवा गुडविल जे आणलं असेल ते ओल्ड पार्टनरमध्ये कसं वाटायचं ते सॅक्रिफाईस रेशोनं आपल्याला वाटायचं असते। पण जर का गुडविल दिलेला असेल तर ठीक आहे, गुडविल दिलेलंच नसेल तर मात्र ते गुडविल कॅल्क्युलेट करावं लागतं आपल्याला। आता एक गुडविल कॅल्क्युलेट करण्याचे आपल्या 12वी सिलेबसमध्ये दोन मेथड दिलेले आहेत। त्यापैकी पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड। ॲव्हरेज प्रॉफिट मेथड ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये तुम्हाला पाठीमागल्या 4-5 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं असेल, प्रॉफिट किंवा लॉस त्या आणि त्या फिगरच्या आधारे किंवा त्या रकमांच्या आधारे आपल्याला टोटल प्रॉफिट पहिली स्टेप असेल, आपल्याला टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल। त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये गुडविल कॅल्क्युलेट करावं लागेल। अशा पद्धतीनं आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये गुडविल कॅल्क्युलेशन करतो। हे सिम्पल मेथड आहे, त्यासाठी आपण स्टेप बघूया। पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप। जर का प्रॉब्लेममध्ये वर्किंग नोट विचारले नसेल तर तुम्हाला या पद्धतीनं गुडविल कॅल्क्युलेट करावा लागतो आणि न्यू पार्टनरचा शेअर आहे तो सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल। ठीक आहे, एक फॉर एक्झाम्पल आपण घेऊया ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये। फॉर एक्झाम्पल एखाद्या फर्मचं पाठीमागला रिझल्ट, एक 4-5 वर्षाचा रिझल्ट तुम्हाला दिलेला आहे, तो रिझल्ट घेऊया आपण। फॉर एक्झाम्पल इयर अमाऊंट, इयरमध्ये 2001, 2002, 2003, 2004 अँड 2005 या ठिकाणी तुम्हाला 50,000 प्रॉफिट झालेलं आहे। तिथे 40,000 प्रॉफिट झालेलं आहे, त्यानंतर इथे 35,000 प्रॉफिट झालेलं आहे, इथे 75,000 लॉस झालेलं आहे आणि शेवटी 50,000 प्रॉफिट झालेलं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला सांगितले इयर पर्चेस तुमचे 2 इयर्स पर्चेस असणार आहे, एवढी तुम्हाला माहिती दिलेली असेल। याच्या आधारे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावं। आता हे गुडविल कॅल्क्युलेट करत असताना सुरुवातीची पहिली स्टेप जी आहे ती आपल्याला टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल। टोटल प्रॉफिटचा फॉर्म्युला आपला टोटल प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट मायनस लॉस। म्हणजे तुम्हाला ज्या अमाऊंट दिलेले असतील किंवा जो रिझल्ट दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 2001 तुम्हाला 50,000 प्रॉफिट दिलेला आहे, 2002 40,000 प्रॉफिट दिलेला आहे, 2003 35,000 प्रॉफिट झालेलं दाखवते, 2004 मात्र 75,000 तुमचा लॉस झालेला दाखवते आणि 2005 पुन्हा 50,000 प्रॉफिट तुम्हाला झालेला दाखवते। यानुसार आपल्याला फक्त टोटल प्रॉफिट काढायचं आहे। टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना प्रॉफिट मायनस लॉस, प्रॉफिटमधून तुम्हाला लॉसची रक्कम असा करावी लागेल आणि येणार जी रक्कम आहे हा तुमचा टोटल प्रॉफिट असणार आहे। ठीक आहे, पहिली स्टेप आपण घेऊया, अमाऊंट लिहून घ्या, प्रॉफिट असेल ते एका बाजूला घ्या, लॉस शेवटी घ्या। तर या ठिकाणी प्रॉफिटचे अमाऊंट बघा, टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 50,000 प्लस 40,000 प्लस 35,000 प्लस 50,000, कारण हा लॉस आहे, लॉस आपण शेवटी घेणार आहोत, प्रॉफिट अगोदर घ्या, सर्वात शेवटी लॉस 75,000। अशा रीतीनं आपण प्रॉफिटच्या रकमा अगोदर घेतल्या, त्यांची बेरीज करा बघा, 50,000 40,000 1,75,000 टोटल प्रॉफिट होईल तुमचा 1,75,000 मायनस 75,000 तुमचा लॉस आहे,
म्हणजे फायनल पे करेल तुमची 1 लाख. ही जी 1 लाख अमाऊंट आली हे तुमचे टोटल प्रॉफिट. दिलेल्या रिझल्टमध्ये पहिली स्टेप आपली आहे टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचा, करावं लागणार आपल्याला हा टोटल प्रॉफिट तुमचा 1 लाख. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, 1 लाख टोटल प्रॉफिट आहे, त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला तुम्हाला या ते मी लिहून देतो. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट आपण पहिल्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलं होतं, टोटल प्रॉफिट आला तुमचा 1 लाख. आणि त्यानंतर नंबर ऑफ इयर्स, जेवढ्या वर्षात तुमचा रिझल्ट दिलेला आहे पाठीमागल्या ट्रेडिंग रिझल्ट दिले ते टोटल इयर घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5 पाच वर्षात तुम्हाला रिझल्ट दिलेला आहे. नंबर ऑफ इयर्स तुमचे 5 येणार. आणि त्यानंतर याचा आन्सर आहे तुमचं 20,000. हा आला तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट या दुसऱ्या स्टेपमध्ये. पहिली स्टेप असेल तुमची टोटल प्रॉफिट, टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर दुसरी स्टेप असेल तुमची ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम आपल्याला मिळाली 20,000. त्यानंतर तिसरी स्टेप जी आहे ते गुड होईल. गुडविलमध्ये, गुडविल म्हणजे त्याचं मिनिंग आपल्याला माहीत असेल, गुडविल मीन्स रेप्युटेशन ऑफ बिझनेस, मनी व्हॅल्यू ऑफ दॅट बिझनेस, त्या व्यवसायाची पत, प्रतिष्ठा, नाव, लौकिक, हे गुडविल आहे. आणि हे गुडविल आपण कॅल्क्युलेट करण्याच्या 2 पद्धती बघतोय. त्यामध्ये पहिली पद्धत ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये 2 स्टेप झाले आपल्या. सुरुवातीला ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये तुम्हाला टोटल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण बघितलं. त्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघितलं. आता गुडविल, गुडविल इज इक्वल टू, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिपल बाय इयर्स परचेस किंवा परचेस इयर्स, इयर्स परचेस किंवा परचेस इयर्स. आपण प्रॉब्लेममध्ये बघितलं तुम्हाला 2 इयर्स सांगितले होते. या ठिकाणी त्या किमती टाका ॲव्हरेज प्रॉफिट तुमच्या आली. आपण दुसऱ्या स्टेपमध्ये रकम कॅल्क्युलेट केली, थोडा 20,000 ॲव्हरेज प्रॉफिट आला होता आपला. आणि त्यानंतर 2 इयर्स परचेस दिले होते आपल्याला. त्यानंतर हे कॅल्क्युलेशन केलं असता ही रक्कम मिळाली आपल्याला 40,000. 40,000, 40,000 आपले हे गुडविल आहे. आता आलेलं हे गुडविल जर का प्रॉब्लेममध्ये तुम्हाला गुडविलची रक्कम दिलेली नसेल, तर अशी तुम्हाला पाठीमागल्या 4-5 वर्षाचा ट्रेडिंग रिझल्ट दिलेला असेल त्याच्या आधारे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागेल. आता हे गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर हे झालं टोटल फर्मचं गुडविल. पण जेव्हा न्यू पार्टनर, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनरशिपमध्ये आपण काय करतो आहे की नवीन एखाद्या पार्टनरला एंट्री देतो आहे व्यवसायामध्ये किंवा त्याला ॲडमिट करून घेतो आहे, मग त्याने व्यवसायामध्ये येत असताना किती भांडवल आणायचं किंवा किती गुडविलची रक्कम आणायची हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण ही मेथड पाहतो आहे. या ठिकाणी टोटल फंडचं गुडविल आहे 40,000. आणि जर का न्यू पार्टनर्सला तुम्ही ॲडमिट करून घेत असताना त्याला जर का सांगितलं असेल की तुमचा गुडविलचा हिस्सा 1/4 किंवा 1/5 असेल, त्या पद्धतीने तुम्हाला गुडविल आणावं लागेल, तर त्याला जर का हिस्सा त्याला समजला की फॉर एक्झाम्पल 1/4 जर का हिस्सा असेल तर त्याचा शेअर, न्यू पार्टनरचा शेअर गुडविल इज इक्वल टू म्हणजे 40,000 मल्टी, जर का शेअर 1/5 असेल न्यू पार्टनर ॲडमिट करून घेत असताना त्याला जर का गुडविलचा त्याचा शेअर 1/5 जर का तुम्ही सांगितलं असेल आणायला, तर त्यानं 8,000 एवढी रक्कम, 8,000 ही गुडविलची रक्कम त्यांना आणणं आवश्यक आहे. हे झाले तुमची पहिली मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार तुम्हाला अशा पद्धतीनं गुडविल कॅल्क्युलेट करावे लागेल. फक्त यामध्ये आलेला रिझल्ट किंवा आलेलं गुडविल हे बरोबरच असेल असं नाही, 100% आपण याची खात्री देऊ शकत नाही. म्हणून याच्यापेक्षा आणखी बेटर कोणती मेथड असेल तर त्या पद्धतीचा प्रतिव्यवसाय संघटनामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा यूज केला जातो. तर दुसरी मेथड पण आपण बघूया गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी, त्याचं नाव आहे सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथड ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनं कसं होते, ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनं चालू वर्षी
जर का कंटिन्यू तुमचा नफा झाला असेल, मध्येच तोटा झाला असेल तर तो लॉस तुमचा वजा केला जातो। त्यानंतर अचानक म्हणजे अच्छा एखाद्या वर्षी अचानक नैसर्गिक आपत्ती उद्भवली आणि जर का तुमचा लॉस झाला तर ते त्याचं कॅल्क्युलेशन करत असताना किंवा काउंटिंग करत असताना त्याचा परिणाम गुडीवरती होतो। त्यामुळं ही मेथड यूज करण्याच्याऐवजी दुसरी मेथड पण यूज केली जाते, त्याचं नाव आहे सुपर प्रॉफिट मेथड। सुपर प्रॉफिट मेथडमध्ये काही स्टेप्स आहेत आपल्याला, त्या स्टेप्स आपण अगोदर अभ्यास करूया। पहिली स्टेप्स आहे तुमची ॲव्हरेज प्रॉफिट। ॲव्हरेज प्रॉफिट करण्यासाठी जो आपण पहिल्या मेथडमध्ये जो फॉर्म्युला यूज केला होता तोच फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे। ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स। टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स, मगाशी सांगितल्या पद्धतीनं टोटल प्रॉफिट म्हणजे जेवढ्या वर्षात तुमचा प्रॉफिट असेल त्याची बेरीज करायची, जर का लॉस दिला असेल तर तो लेस करायचा। त्यानंतर जेवढ्या वर्षात तुम्हाला रिझल्ट दिलेला आहे त्याला बाहून जे उत्तर येईल ते तुमचं ॲव्हरेज प्रॉफिट येईल। हे तुमची पहिली स्टेप झाली। ॲव्हरेज प्रॉफिट जर का तुम्हाला मिळाला त्यानंतर दुसरी स्टेप आहे नॉर्मल प्रॉफिट। दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला नॉर्मल प्रॉफिटची रक्कम कॅल्क्युलेट करावी लागते। नॉर्मल प्रॉफिटमध्ये त्याचा फॉर्म्युला बघा, नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड कॅपिटल एम्प्लॉयड मल्टिपल बाय नॉर्म एन आर आर डिवायडेड बाय। दुसऱ्या स्टेपमध्ये कॅपिटल एम्प्लॉयडची रक्कम तुम्हाला दिलेली असेल, जर प्रॉब्लेममध्ये कॅपिटल एम्प्लॉयडची रक्कम दिलेली असेल तर आहे तीच रक्कम घ्यायची, जर दिलेली नसेल तर मात्र त्यासाठी पुन्हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो, करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज। किंवा जर तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली असेल तर त्या बॅलन्स शीटमधून राईट हँड साईडला असेट्स असतात, लेफ्ट हँड साईडला लायबिलिटीज असतात, तर मग करंट असेट्स टोटल करंट असेट्सची बेरीज करा, त्यानंतर लायबिलिटीज बेरीज करा आणि करंट असेट्समधून करंट लायबिलिटीज वजा करा, शिल्लक राहिलेली रक्कम तुमचे कॅपिटल एम्प्लॉयड असणार आहे। त्यानंतर मल्टिपल बाय एन आर आर म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, तर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो, किती 10%, 15%, 12% अशा पद्धतीने रेट तुम्हाला दिलेला असेल आणि त्या सूत्राचा वापर करून तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो। पहिल्या स्टेपमध्ये ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा, दुसऱ्या स्टेपमध्ये नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट आपल्याला करावं लागतं। त्यानंतर तिसरी स्टेप आहे, तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो। सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट। ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट तुम्हाला तिसरी स्टेप जी आहे या स्टेपमध्ये सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागणार आहे। या सुपर प्रॉफिटमध्ये बहुतांशी ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम तुमची जास्त असते, नॉर्मल प्रॉफिटची रक्कम तुमची कमी असते। जर का यामध्ये मायनसमध्ये फिगर येत असेल तर तुमचं गुडविल या ठिकाणी येणार नाही, कारण ॲव्हरेज प्रॉफिटमधून नॉर्मल प्रॉफिट वजा करावायचं आहे आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागतं। आणि शेवटची स्टेप आपली गुडविल कॅल्क्युलेट करण्याची आहे, सुपर प्रॉफिट गुडविल इज इक्वल टू गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट मल्टिपल बाय इयर्स परचेस। याही ठिकाणी तुम्हाला इयर्स परचेस दिलेले असणार आहे, त्या ठिकाणी सुपर प्रॉफिटमधून इयर परचेस त्याला मल्टिपल केलं गुणिले केले की तुमची गुडविलची रक्कम मिळाली। हे एक मिळालेलं गुडविल तुमचं पूर्ण वर्षाचं असणार आहे, पूर्ण वर्षाचं गुडविल असेल किंवा त्या वर्षाला किती गुडविल आवश्यक आहे किंवा होऊ शकतं ती कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलं जातं आणि त्यानंतर न्यू पार्टनरचा जो शेअर असेल तो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल। आता या ठिकाणी आपण एक उदाहरण बघूया, त्या उदाहरणामध्ये अगोदर ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचं बघूया आणि त्यानंतर सुपर प्रॉफिट मेथडचं आपण उदाहरण बघूया। ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये गुडविल कसं कॅल्क्युलेट केलं जातं बघा। उदाहरण, एक्स अँड वाय आर पार्टनर्स, एक्स आणि वाय हे दोघंजण पार्टनर्स आहेत, शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 7:7:3। या ठिकाणी त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे 7:3। एक्स सरेंडर्स 1/7 या ठिकाणी त्याचा सॅक्रिफाय रेशो वगैरे कॅल्क्युलेट करायला दिलेला आहे आपल्याला। त्यानंतर गुडविल कॅल्क्युलेट करण्याची जी मेथड आहे
किंवा जे स्टेप आपल्याला दिले त्यानुसार एक उदाहरण बघूया. एक्स अँड वाय कंपनीचं उदाहरण घेऊया फॉर एक्झाम्पल. दिलेलं आहे त्यांनी 4 वर्षाचं तुम्हाला ट्रेडिंग रिझल्ट दिलेला आहे त्यांचा. या 4 वर्षामध्ये बघा 2016, 2017, 2018 आणि 2019 असे 4 वर्षात तुम्हाला रिझल्ट दिलेले आहे. तरी आपण या ठिकाणी इयर आणि अमाऊंट 2016, 2017, 2018 आणि 2019 म्हणजे 2016 ते 2019 पर्यंत तुम्हाला रिझल्ट दिलेला आहे. 2016 1,20,000 प्रॉफिट दिलेलं आहे. 1,20,000 प्रॉफिट. त्यानंतर नेक्स्ट इयर आहे तुमचं 2017, यामध्ये 80,000 प्रॉफिट दिलेलं आहे. 80,000 प्रॉफिट दिलेलं आहे 2017, 2017 काही प्रॉफिटच आहे. त्यानंतर 2018 जो रिझल्ट दिलेला आहे 20,000 लॉस दिलेला आहे. 20,000 तुमचा लॉस दिलेला आहे 2018 लॉस. आणि शेवटी 2019 60,000 प्रॉफिट दिलेलं आहे. 60,000 अशा पद्धतीनं फर्मचा तुम्हाला ट्रेडिंग रिझल्ट दिलेला आहे 4 वर्षाचा. पहिल्या वर्षी 1,20,000 प्रॉफिट झालेला आहे, दुसऱ्या वर्षी 80,000 प्रॉफिट झालेलं आहे, तिसऱ्या वर्षी 20,000 लॉस झालेला आहे आणि चौथ्या वर्षी 60,000 प्रॉफिट झालेलं आहे. द टोटल प्रॉफिट विल बी ॲज पण त्यानंतर आपल्याला त्या स्टेपचा वापर करून टोटल प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट आणि गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. आता या ठिकाणी टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना आपण काय करणार आहोत, जे प्रॉफिटचे अमाऊंट आहे त्याची बेरीज करायची, लॉस आहे ते काय करायचं आपल्याला त्यामधून मायनस करायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट इयर बघा 2016 1,20,000 प्रॉफिट आहे, 2017 80,000 प्रॉफिट आहे, म्हणजे टोटल जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म्युलानुसार आपण मांडून घेऊया, टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 1,20,000 प्लस 80,000 प्लस 60,000 प्रॉफिट प्रॉफिट असणारे अमाऊंट एकत्र घ्या मायनस लॉस 20,000. अशा पद्धतीनं अमाऊंट तुम्ही मांडून घेतल्यानंतर ज्या प्रॉफिटचे अमाऊंट आहे त्याची बेरीज करा. 1,20,000 प्लस 80,000 2,00,000 रक्कम व्यवस्थित घ्या. 2,60,000 ही तुमची टोटल प्रॉफिटची रक्कम आली मायनस 20,000 आणि तुमची काय असणार 20,000 हा लॉस आहे तुमचा. त्यानंतर टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 2,40,000. दिलेल्या ट्रेडिंग रिझल्टनुसार कॅल्क्युलेशन जर का तुम्ही केलं तर टोटल प्रॉफिटला तुमचं 40,000. त्यानंतर दुसरी स्टेप जी आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे ते ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना त्याचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. तर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स ॲव्हरेज प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करतो आहे. टोटल प्रॉफिटची रक्कम आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ती आलेली आहे 2,40,000. त्यानंतर नंबर ऑफ इयर्स म्हणजे जेवढ्या वर्षाचं तुम्हाला ट्रेडिंग रिझल्ट दिलेला आहे ते वर्ष काउंट करा. 1, 2, 3, 4 वर्ष तुम्हाला दिलेले आहेत, डिवायडेड बाय 4 म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम येते तुमची 60,000. हा ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम आहे, ह्या आलेला ॲव्हरेज प्रॉफिट. त्यानंतर तुम्हाला त्याच्या आधार गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. गुडविल कॅल्क्युलेट करत असताना इयर परचेस रक्कम इयर परचेस जे असतील ते देणं आवश्यक आहे. इन अबव एक्झाम्पल इफ गुडविल इज टू बी कॅल्क्युलेटेड ॲज 2 इयर्स परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. जर का वरील उदाहरणासाठी त्याने जर का 2 इयर्स म्हणजे 2 वर्ष जर का ॲव्हरेज प्रॉफिटसाठी दिलेले असतील कॅल्क्युलेट करण्यासाठी, तर आपल्याला आलेल्या गुडविलला 60,000 मल्टिपल बाय 2 म्हणजे 1,20,000 हे तुमची गुडविलची रक्कम येईल. ही गुडविलची रक्कम आली आहे, टोटल फंडची तुमची गुडविलची रक्कम झाली. आणि गुडविलची रक्कम मिळाल्यानंतर आपल्याला न्यू पार्टनरचा जो शेअर द्यायचा आहे किंवा त्याचा जो हिस्सा आहे त्याने किती रक्कम आणायची हे जेव्हा आपल्याला सांगायचं असेल त्यावेळेस त्याचा हिस्सा आपण त्याला मल्टिपल करायचा. म्हणजे त्याचा हिस्सा जर का 1/2 असेल किंवा 1/3 असेल तर या ठिकाणी 1/3 जर का त्याचा हिस्सा घेतला असेल तर या ठिकाणी 1,20,000 मल्टिपल बाय 1/3 म्हणजे 40,000 एवढी गुडविलची रक्कम त्या न्यू पार्टनरांना आवश्यक आहे. अशा पद्धतीनं ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावायचं आहे. आणि गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर न्यू पार्टनरने किती रक्कम आणावायची
ते त्याला सांगून तेवढी रक्कम गुडविलची रक्कम व्यवसायामध्ये आणली जाते. आता हे झालं आपण ऍव्हरेज प्रॉफिट मेथडनं. तर दुसऱ्या मेथड सुपर प्रॉफिट मेथडनं सुद्धा आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करता येतं. ते आपण पाहूया. सुपर प्रॉफिट मेथडमध्ये ज्या स्टेप्स आहेत त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे. सुपर प्रॉफिट मेथडमध्ये सुरुवातीला तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल, त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल, सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल, आणि त्यानंतर गुडविल कॅल्क्युलेट करायचं, आणि शेवटी तो न्यू पार्टनरचा जो शेअर असेल तो शेअर आपल्याला काढता येतो. तर या ठिकाणी बघा प्रॉब्लेम दिलेला आहे. फाइंड द गुडविल व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. खाली जी माहिती तुम्हाला दिलेली आहे, इन्फॉर्मेशन जी तुम्हाला दिलेली आहे, त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे काय करायला सांगितलं आहे, गुडविल कॅल्क्युलेट करायला सांगितलं. यामध्ये इयर्स आणि अमाऊंट अशा दोन्ही फिगर दिलेले आहेत. इयर्समध्ये 2014, 2015, 2016, 2017 आणि 2018 म्हणजे 2014 80,000 प्रॉफिट दिलेला आहे, 2015 95,000 प्रॉफिट दिलेला आहे, 2016 110,000 प्रॉफिट दिलेला आहे, 2017 40,000 प्रॉफिट लॉस दिलेला आहे, 40,000 लॉस दिलेला आहे, आणि 2018 पुन्हा 85,000 प्रॉफिट दिलेला आहे. म्हणजे या 5 वर्षात तुम्हाला ट्रेडिंग रिझल्ट दिलेला आहे, आणि या ट्रेडिंग रिझल्टमध्ये 4 वर्ष तुम्हाला प्रॉफिट मिळालेला आहे आणि 1 वर्ष लॉस झालेलं आहे. त्यानंतर पुढली इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे, कॅपिटल एम्प्लॉईड इज ₹3,50,000. कॅपिटल एम्प्लॉईडची रक्कम तुम्हाला या ठिकाणी दिलेली, 350,000 ही कॅपिटल एम्प्लॉईडची रक्कम आहे. त्यानंतर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 12%, नॉर्मल रेट ऑफ रिटर्नसुद्धा दिलेला आहे, तोही 12% आहे. आणि गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. आणि गुडविल तुम्हाला 2 वर्षाचं 2 इयर्स परचेस 2 वर्षाचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सांगितलं. या माहितीच्या आधारे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. आता सुरुवातीला बघूया आपण गुडविल कॅल्क्युलेट करूया वरील माहितीच्या आधारे. पहिली जी मेथड आहे तुमची ॲव्हरेज प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिटमध्ये जे प्रॉफिट असतील त्यांची बेरीज करायची, लॉस असेल तर त्यामधून लेस करायचं. त्याच्या किमती आपण टाकूया सूत्रामध्ये. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिटमध्ये बघा पहिल्या वर्षी प्रॉफिट झालेलं तुमचा 80,000, 80,000. नेक्स्ट इयरमध्ये तुमचा प्रॉफिट झालेला 95,000, 95,000. नेक्स्ट तिसऱ्या वर्षी तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे 110,000, 110,000 प्रॉफिट झालेला आहे. नेक्स्ट इयरमध्ये 40,000 लॉस झालेला आहे, लॉस आपण शेवटी घेऊया. त्यानंतरचा प्रॉफिट 85,000 प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट अगोदर घेऊया प्लस 85,000 आणि शेवटी लॉस घेऊया 40,000. मग या ठिकाणी ट्रेडिंग रिझल्ट आपण घेतला, जो प्रॉफिट आहे त्याची बेरीज करायची, लॉस असेल तो लेस करायचा आहे. डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स म्हणजे किती वर्ष तुम्हाला दिले बघा, 1, 2, 3, 4, 5 5 वर्ष दिले म्हणजे डिवायडेड बाय नंबर ऑफ 5 इयर्स येणार. ठीक आहे, आता प्रॉफिटची बेरीज करूया आपण. 80,000, 110,000, 95,000 आणि 85,000 असा तुमचा प्रॉफिट दिलेला आहे. 95,000 आणि 1,00,000, 1,00,000, 2,10,000, 3,70,000, 370,000 तुमचा प्रॉफिट येईल. 80 आणि 180, 290 आणि 70, 270,000, 270,000 प्रॉफिट मायनस लॉस आहे तुमचं 40,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर दिले 5. त्यानंतर तुमचे 40,000 वजा केले असतात 230,000 डिवायडेड बाय 5 आणि त्यानंतर याचं उत्तर येईल 46,000. हे तुमची रक्कम आलेली आहे ॲव्हरेज प्रॉफिटची. किंवा बघा रक्कम चुकते का बघा, या ठिकाणी याची टोटल 2,70,000 येते का 3,70,000 येते. जरी एक जरी चूक झाली तर पुढलं तुमचं सर्व कॅल्क्युलेशन चुकत जाणार आहे. या ठिकाणी 80,000, 95,000, 1,10,000, 85,000 याची जर का टोटल केली तर किती ते बघा 2,10,000, 3,70,000 येते.
आणि तुम्ही चुकून इथं 2,70,000 लिहिले, असं जर झालं तर पुढलं कॅल्क्युलेशन जर तुमचं चुकत असणार, त्यासाठी रक्कम लिहित असताना बेरीज करत असताना काळजीपूर्वक आपल्याला बेरीज करायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी आता ठीक आहे, या मी मुद्दाम या ठिकाणी 3 ऐवजी 2 लिहिलं, जेणेकरून पुढलं आहे तसं कंटिन्यू केलं, असंच आपण कंटिन्यू करत असताना आपल्या चुका या ठिकाणी होतात. म्हणजे सर्व येत असताना सुद्धा आपल्या ज्या ठिकाणी चुका होतात ते आपल्या आपल्याला समजणं गरजेचं असतं. एकदम सोपं असतं, बेरीज होता बाकी गुणाकार भागाकार एकदम सिम्पल अमाऊंट असतात, तरीसुद्धा गडबडीच किंवा लिहिण्याच्या ओघामध्ये 2-3 होतो, एखादा 0 कमी होतो, एखादा 0 वाढतो, तसं होतं कामा नये. या ठिकाणी 3,70,000 तुमचे टोटल येते, 3,70,000 इथं तुमची टोटल प्रॉपर्टी 2,40,000, आणि 2,40,000 भागीले 5 केल्यानंतर, सॉरी 3,40,000 भागीले 5 केल्यानंतर 8,00,000 तुम्हाला गुडविल त्या ठिकाणी. आणि आपली कुठेतरी चुक होते बघा, 3,70,000 40,000 गेले, म्हणजे 3,30,000 आता, आणि त्याला मागील 5 केल्यानंतर 35 आणि 35 म्हणजे 66,000 हे तुमचं ॲव्हरेज प्रॉफिट येते. थँक्यू.